ओबीसी बांधव रस्त्यावर सर्व राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणाकरिता सर्वानुमते आवाज उठवावा. ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतडे यांचे वक्तव्य. स्थानिक वरोळा नाका चौक येथे घोषणांच्या गर्जना करीत हजारो ओबीसींच्या उपस्थितीत करण्यात आले आंदोलन. चंद्रपूरच्या काँग्रेस नगरसेवक हल्ला प्रकरणी तीनही आरोपी गवसले. 4 मार्च रोजी सकाळी मॉर्निंग वॉक वरून परतणाऱ्या नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर 3 युवकांनी क्रिकेट बॅटने केला होता हल्ला. पोलिसांवर असलेल्या प्रचंड दबावानंतर तिन्ही आरोपींना घेतले ताब्यात. कोनेरी मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा बॉल लागल्याने हटकल्यावर नगरसेवक नागरकर यांना तिघांनी लक्ष्य केल्याची माहिती. बिनबागेट परिसरात स्पीड ब्रेकरची मागणी. नागरिकांचे उपमहापौरांना निवेदन. स्थानिक बिनबागेट परिसरातून भरधाव वेगाने ट्रान्सपोर्टच्या वाहनांची असते मोठी वर्दळ, त्यामुळे अनेकदा झाले लहान मोठे अपघात. चंद्रपूर शहरातील विविध भागांमध्ये महापौरांच्या उपस्थितीत रेन वॉटर हार्वेस्टिंग जनजागृती. चंद्रपूर शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्याने उपाययोजना. पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंबा जमिनीत जिरवण्याची आवश्यकता. आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीला सलाम करण्यासाठी भाजपा महिला आघाडी चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे जिल्हाभर विविध कार्यक्रम. महिलांचा गौरव व त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना देण्याचा एक प्रयत्न. स्वप्न पाहत असाल तर मोठंच पहा लहान कशाला. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्सेस लोनला नक्कीच भेट द्या. होम लोन, mortgage loan, education loan, laghu madhyam udyog loan, gold loan, car loan, dujaki vahan karja v itar sarva finance suvidha uplabdh. Proprietor Ashish Kunkhadkar yanchyashi aajas sampark kara kiva aamchya karyalayala bhet dya. Karyalayacha patta ahe Hivre Complex, Ramnagar Road, Chandrapur. माडूक पक्ष्यांच्या संवर्धनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोळा येथे काढण्यात आली जनजागृती रॅली. राज्यात सध्या फक्त चंद्रपूर जिल्ह्यात शिल्लक आहे माडोखा पक्षी. त्यामुळे अतिशय दुर्मिळ आणि नामशेष होत असलेल्या या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न सुरू. रवी शिंदे यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाने मागणीला यश. पीक कर्जाची विहित मुदतीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान, राज्य शासनाची घोषणा. रवी शिंदे यांनी राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत मानले आभार. परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा मिळाव्यात, त्यांना उपचारासाठी वारंवार चंद्रपूर येथे जाऊ लागू नये, यासाठी सिंदेवाई येथे 25 कोटी रुपये खर्चून 50 खाटांची उपजिल्हा रुग्णालय झाले मंजूर. पुढील 2 महिन्यात रुग्णालयाच्या बांधकामाला होणार सुरुवात, पालकमंत्री विजय वडट्टीवार यांनी दिली अशी ग्वाही. कोरपना तालुक्यातील गांधीनगर येथील नामदेव शंभू पावडे यांचा तुळशी येथे त्यांच्या शेतात विद्युत अपघातात काही दिवसांपूर्वी झाला होता मृत्यू. आर्थिक संकट कोसळलेल्या वच्छलाबाईला अखेर मिळाला न्याय. भाजीमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या प्रयत्नांना यश. 3.80 लाख रुपयांची मदत जमा. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वचन. महाविकास आघाडी सरकारद्वारा दिलेला शब्द पाळण्यास सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचा घणाघात. महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभेत प्रतिपादन. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान घणाघात.